मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानात शेतकऱ्यांची भेट घेतली. सरकार एकदा माझ्या हातात द्या, मी तुमच्या मागण्या कशा पूर्ण करतो ते पहा. हे सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. तुमच्या पायामधून आलेलं रक्त विसरू नका. मोर्चाच्या वेळी राग व्यक्त करायचा आणि निवडणुकीला विसरायचं असं करू नका. राग कायम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं. आता माझ्यासमोर अनेक मागण्या आपण सांगितल्यात. आपण एक 20 मागण्या माझ्याकडे केल्यात. मी एक मागणं आपल्याकडे करतो. या सरकारकडनं काही होणार नाहीये. एकदा हे सरकार राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, त्याच्यानंतर तुमच्या मागण्या आठवण राज्याकडे बघा. माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझा सांगायचं आहे, तुम्ही एवढे चालत येत असताना तुमच्या पायात आलेलं रक्त हे विसरू नका. हे सगळे थापेबाज सरकार जे आलेली आहेत, तुम्हाला वेगवेगळे स्वप्न दाखवली गेली, तुम्हाला वेगवेगळे शब्द दिले गेले की आमच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही ह्या गोष्टी करू आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या गोष्टी टाकल्या गेल्या. तुमची किंमत ही फक्त निवडणुकीपुरती आहे. निवडणुकीच्या वेळेला तुमच्या हातात फक्त मतदान घेतल्यानंतर तुमच्या मागण्याचा विचारतोय कोण? आजही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही. या सरकारकडे आपण मागण्या करून देखील या मागण्या पूर्ण होणार नाही. उद्या हे देखील हे सरकार तुम्हाला तोंडाला पानं पुसणार, हे तुमच्याशी येऊन खोटं बोलणार, हे सगळ्या गोष्टी करतो म्हणून सांगणार, परंतु तुमच्या त्या गोष्टी करणार नाही. ह्यांच्यात आधी हिशेब पाठवलेले आहेत, ते तुम्हाला काय देणार? शेतकरी बांधवाबद्दल बोलताना हा डावा हा उजवा असं काही असतं का? ते कालवे आहेत का? माझ्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधले मराठी शेतकरी बांधव आहात. तुमच्यासाठी जे जे काही मला करणं शक्य आहे ते माझा पक्ष म्हणून तुमच्या पाठीमागे आम्ही 100% उभे आहोत, लक्षात ठेवा. परंतु तुम्ही निर्माण केलेल्या एखाद्या कुठच्या तरी आंदोलनावरती फुकटचं जाऊन आरूढ होणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही. म्हणून मी केवळ फक्त आपलं दर्शन घेण्यासाठी आज इकडे आलो. ज्या ज्या वेळेला आपण हात माराल त्यावेळेला राज ठाकरेंकडनं नक्की ओ येईल. आपण एवढं लक्षात ठेवावं, एवढंच फक्त आपल्याला सांगण्यासाठी आलो. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.